आपल्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्री सतीश पाटील यांची प्रतिक्रिया, एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी त्यांच्याशी बातचीत केली, बघूया आपण काय म्हणतायत ते. आपण मी बोलण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री आपण त्यांच्याशी चर्चा करू. आजचा दिवस आहे, फार मांडली जात आहे. एका भगिनीला बिनविरोध निवडणूक देणं अपेक्षित होतं, परंतु ते झालं नाही आणि त्याचं उत्तर आज मताद्वारे निश्चितपणे मिळेल. जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते ते एकत्र निवडणूक लढवतात. तरी सुद्धा ही निवडणूक या ठिकाणी पद्धतीने बनवली. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्र होतो, परंतु यामध्ये शिवसेना बरोबर असल्याने महाविकास आघाडी युद्धात साकर आणि आम्हाला निश्चितपणे विजयाची खात्री. प्रचारात कुठं तर विकासाचे मुद्दे दिसले नाहीत. आरोप प्रकरण मुद्दा प्रकरण पुढे आणला गेला. भाजपची ही स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, महागाई विरुद्धच विचलित करणं, गॅसचे दर वाढले, खाद्यतेलाचे दर वाढले, अगदी भाजीपाल्यांचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, यापासून लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करतं. परंतु हे ध्रुवीकरण कोल्हापूरमध्ये चालणार नाही आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मॅन्डेट मिळेल. निकालाकर तुमची काय अपेक्षा, किती मतात किमान 15,000 मतापेक्षा नक्कीच दोषी. हे होते कोल्हापूरचे पालकमंत्री सतीश पाटील यांनी 15,000 मतदिकेनं आपला उमेदवार विजय होईल असा दावा केलेला आहे.